मध्ये शिवसंग्रामचे राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीच्या नंतरच्या सगळ्या महाराष्ट्राचा आढावा आज घेण्यात आला आणि यामध्ये प्रामुख्यानं मोदी साहेबांच्याबद्दल, अमितभाईंचं आणि देवेंद्रजींच्याबद्दलचा अभिनंदनांचा ठराव हा आज त्या ठिकाणी पास केला आणि लोकसभेमध्ये ज्या पद्धतीनं महायुतीने इंडी एक झाली तशाच पद्धतीचं आगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा महायुतीनं एकत्रितपणानं निवडणुकीला सामोरं जावं हा विचार या ठिकाणी मांडला गेला आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना, भाजप या पक्षाने एकत्रितरित्या दोघांनी एकत्र यायचं ठरवलेलं असताना त्यांनी जे महायुतीचे घटक पक्ष आहेत या घटक पक्षांना सुद्धा तेवढ्याच विश्वासानं, तेवढ्याच प्रामाणिकपणानं सोबत घेण्याचं काम हे करावं अशी सगळ्यांनी भावना व्यक्त केली. शिवसंग्राम भारतीय जनता पक्षाच्या सोबत प्रामाणिकपणानं आत्तापर्यंत राहिलेला आहे, आगामी विधानसभेमध्ये सुद्धा राहण्याचा निश्चय आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे. आत्तापर्यंत जे शिवसंग्रामवर काही अन्याय झालेला आहे तो अन्याय महामंडळावर काही नेमणुका करून देवेंद्रजी फडणवीस यांनी दूर केलेला आहे, परंतु आगामी काळामध्ये सत्तेमध्ये सहभागी करण्याचा सुद्धा निर्णय घेऊन शिवसंग्रामवरला अन्याय दूर करावा अशा पद्धतीची भावना आजच्या सगळ्या बैठकीमध्ये व्यक्त केली. घटक पक्ष ज्या तिकडं त्यांना देण्यात येतील आजच्या तुम्ही कदाचित हेडलाईन पेपरला वाचला असेल काय या संदर्भात? नाही, आमच्या असं आहे की आपण जसं बातम्या दिल्या त्याच बातम्या आम्हीही पाहिलेल्या आहेत, परंतु आदरणीय चंद्रकांत दादांनी ही माहिती दिलेली आहे. आम्हाला भारतीय जनता पक्षाची माननीय मुख्यमंत्री आणि अन्य नेते यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की आगामी काळामध्ये ज्या येणाऱ्या विधानसभा निवडणुका आहेत या आपण सर्वांनीच एकत्रितपणानं लढवायच्या आहेत. एवढंच नाही तर त्यामध्ये घटक पक्षाला सुद्धा जागेमध्ये सहभागी करून घेतलं जाईल आणि सन्मानानं वागवलं जाईल. आता घटक पक्षाला प्रत्यक्षामध्ये किती जागा येणार आहेत, आता वर्तमानपत्रात किंवा मीडियामधून 18 जागा आहेत, त्या 18 जागेमध्ये कसं होणार, काय होणार या सगळ्याची जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये बैठक होत नाही, चर्चा होत नाही, तोपर्यंत त्याला त्यावर बोलणं योग्य नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अन्य भारतीय जनता पक्षाचे नेते असतील ते घटक पक्षाला विश्वासात घेऊन मान सन्मानानं वागवतील अशी अपेक्षा आहे. काय अपेक्षा साधारणपणे मान सन्मान किती जागा मिळाल्यानंतर हा मान सन्मान राखला जाणार आहे? असं आहे की आता आम्ही अनेक जागेवर त्याची तयारी सुरू आहे. आमची आज आमच्या बैठकीमध्ये त्या सगळ्याचं विधानसभा जागेचा सुद्धा आढावा घेण्यात आला. कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आपण लढवू शकतो, जिंकू शकतो आणि महायुतीच्या किती उमेदवाराला आणखीन आपण निवडून आणू शकतो या सगळ्याच्याबद्दलचा विचार आजच्या बैठकीमध्ये झाला, त्यामुळे तो प्रत्यक्ष जेव्हा बैठक ठरेल तेव्हा जागेचा निर्णय होईल. पण 18 आकडा हा काय अंतिम नाही असं तुम्ही दाव्या निश्चित? नाही, असं की आम्हाला निश्चितपणे आकडा असा कुणीही सांगितलेला नाही. जे काही आम्ही ऐकलेलं आहे तो वर्तमानपत्रात मीडियातून ऐकला पण त्याच्यावर बोलणं जास्त योग्य नाही. मग प्रत्यक्ष बैठक जेव्हा होईल तेव्हा खरे आकडे कळते. शिवसंग्रामचे म्हणून किती जागा लढवण्याची तयारी आहे? नाही, शिवसंग्रामचे यावेळेस खूप जागेवर तयारी सुरू आहे आणि आमच्याकडे उमेदवारसुद्धा पक्षाचे बाहेरून येणारे नाही तर पक्षाचे अतिशय सक्षम उमेदवार अनेक आहेत, तर त्या सगळ्यांना निश्चितपणाने विधानसभेला उमेदवारी दिली जाईल आणि त्या दृष्टीने आकडा सांगणं सध्या बरोबर नाही, परंतु 2 आकडेपर्यंत आमची संख्या जावी असा आमचा प्रयत्न आहे.